कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। आटपाडी पंचायत समिती सभापती पदाचा दावेदार कोण? आटपाडी पंचायत समिती सभापती पद कुणाला मिळणार याची उत्सुकता आटपाडी तालुक्यातील जनतेला लागलेली आहे। आटपाडी पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या गोपीचंद पडळकर गटांच्या 2 जागा विजयी झाल्या, तर भाजपच्या राजेंद्र देशमुख गटाच्या 4 जागा विजयी झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टी प्रत्येकी 1-1 जागा विजयी झाले। सभापती पद राजेंद्र देशमुख गटाला तर उपसभापती पद गोपीचंद पडळकर गटाला देण्यात आले होते। आता 2.5 वर्ष पूर्ण झाली आहेत। आता 2.5 वर्ष सभापती पद गोपीचंद पडळकर गटाला देणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। भाजपमधून राजेंद्र देशमुख गटाच्या भूमिका बेरगळ व गोपीचंद पडळकर गटाच्या पुष्पा सरगर आहेत। भूमिका बेरगळ यांनी सभापती पद वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी द्यावे अशी मागणी केली आहे। नमस्कार, मी डॉक्टर भूमिका प्रतापसिंह बेरगळ आटपाडी तालुका पंचायत समितीच्या घरणिकी गणामधून 2017 भारतीय जनता पार्टीमधून माननीय राजेंद्र अण्णा देशमुख व गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आले आहे। या दोन्ही नेत्यांप्रमाणे तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्यातील वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अगदी तळागाळातील लोकांपर्यंत सर्व योजना सोयीसुविधा पोहोचवण्यासाठी आटपाडी तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणासाठी काम करण्याची मला संधी मिळावी अशी मी इच्छा व्यक्त करते। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उषा कल्लाप्पा कुटे यांनी आटपाडी तहसीलदार यांना निवेदन देऊन ओबीसी आरक्षित प्रवर्ग महिला म्हणून निवडणूक लढवली असल्याने ते ओबीसीसाठी राखीव आहे, ते आम्हाला मिळायला हवे अशी तहसीलदारांच्या समोर कैफियत मांडली आहे। आटपाडी पंचायत समिती सभापती पदाचा दावेदार कोण अशा आटपाडी परिसरामध्ये सध्या चर्चा रंगलेली आहे। हर्षवर्धन देशमुख हे आटपाडी पंचायत समितीचे विद्यमान सभापती होते आहेत आणि आता त्यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झालेला आहे। तर गोपीचंद पडळकर गटाचे पुष्पा जयवन सरगर व राजेंद्र अण्णा देशमुख गटाचे भूमिका प्रतापसिंह बेरगळ ही 2 नावं आता चर्चेत आहेत। पक्षश्रेष्ठी कुणाला सभापती करणार याचीही चर्चा आटपाडी तालुक्यामध्ये रंगत आहे। तर हनुमंतराव देशमुख गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उषा कल्लाप्पा कुटे यांनी आटपाडी तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यांनी त्यांची कैफियत आटपाडी तहसीलदारांसमोर मांडलेली आहे की आटपाडी पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एकमेव उमेदवार म्हणून उषा कल्लाप्पा कुटे यांचं ओबीसी प्रवर्गातून त्यांनी फॉर्म भरून निवडणूक लढवलेली आहे, तर त्यांना मिळावं अशी हनुमंतराव देशमुख गटाची। सभापतीपद कुणाला मिळणार हा आटपाडी तालुक्यात संभ्रमाचं वातावरण आहे। तर राजेंद्र अण्णा गटाला मिळणार की गोपीचंद पडळकर गटाला मिळणार याचं संभ्रमात आहेत। दोन्ही गटाच्या उमेदवारांना विचारणा केली असता दोन्ही गटातल्या लोकांनी उत्तर दिलेलं नाही। उषा कल्लाप्पा कुटे यांना सभापती पद मिळणार का पुष्पा सरगर यांना सभापती पद मिळणार याची चर्चा होतीये। आटपाडी सभापती पदाचा तिढा कसा व कधी सुटणार याकडे तालुक्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत। आटपाडी पंचायत समितीचे सभापती पद हे इतर मागासवर्गीय महिला ओबीसी म्हणून आरक्षण झालेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्या अधिकृत उमेदवार म्हणून पंचायत समितीला निवडून आलेले आहेत आणि जे आरक्षण सभापतीसाठी जे आरक्षण आहे ते महिला ओबीसी म्हणून आणि ती एकमेव असे 8 सदस्य आहेत। त्या 8 सदस्यांमध्ये एकच महिला अशी आहे की ती नागरिकाचा मागास प्रवर्ग म्हणून महिला म्हणून ते निवडून आले, त्यामुळं पंचायत समितीचे सभापतीपद हे नियमानुसार
की ज्या प्रभागामध्ये ती महिला निवडून आले त्यांनाच ते मिळालं पाहिजे, आणि त्या प्रभागामध्ये निवडून आलेले जे उमेदवार आहेत सौ उषा कल्लप्पा कुटे, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आले, त्यामुळं त्यांचा त्या सभापतीपदी निवड झाली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेलं आहे. मी कल्लप्पा दादू कुटे दिगंची आता आमची मंडळी पंचायत समिती सदस्य आहे आटपाडीमधून. तरी आम्ही ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवून सध्या म्हणजे विजय मिळवलेला आहे. तरी आता त्याच पंचायत समितीमध्ये सभापती पदासाठी ओबीसी महिला आरक्षण पडलेलं आहे. तर त्या पदास आमची मंडळी योग्य असून ते पद आम्हाला मिळावं असे आमची म्हणजे इच्छा आहे, आणि ते मिळालंच पाहिजे असा आमचा त्यावर दावा आहे. तरी ह्याच्यामध्ये कुणी आक्षेप घेऊन किंवा काहीतरी वेगळ्या प्रकारे कागदपत्राची जुळवणी करून ते पद जर आम्हाला मिळत नसेल तर ते ओबीसी आरक्षण असून किंवा त्या आरक्षणाचा फायदा जर लोकांना होत नसेल तर त्याचा उपयोग काय असं आमचं म्हणजे स्पष्ट मत आहे. त्या आरक्षणाप्रमाणे ते पद आम्हाला मिळालं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. अंकुश पुणे, वज्रधारी न्यूज, धन्यवाद. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते, आणि आपला सर्वांच्या ग्रहस्थाव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.